अनेक शिक्षक, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, अनेक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी हे व्यवस्थितरित्या साजरे करत आलेले आहेत. पाटसगावाला तसा फार जुना इतिहास आहे, 300-400 वर्षांचा इतिहास आहे. आणि ह्या 300-400 वर्षामध्ये कसबी पाटस हे गाव पंचकृषीत सर्वात मोठं गाव आहे. दौंड शहरानंतर कसबे पाटस हे तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि तिथं सगळ्याच जयंत्या उत्साहात साजऱ्या होतात. शिवजयंतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाटस गावात अनेक समाजाची माणसं आहेत, 12 बलुती आहेत, ते सर्वजण मिळून शिवजयंती उत्साहाने साजरी करतात. यात मुस्लिम बांधवही प्रामुख्याने सहभागी होतात. आजही ते उत्साहाने सहभागी झाले, त्यांनी दिवसभर सर्वत वाटप केले. समाजातल्या प्रत्येक थरात शिवाजी महाराज पोचावेत आणि ते पोचलेले आहेत, त्यामुळे शिवजयंती नेहमीच पाटस गावात उत्साहाने साजरी होते आणि ती अशीच साजरी होत राहो ही आमच्या पाटस ग्रामस्थांची भावना राहील.